हिंगन शहर के संत टुकड़ोजी वार्ड का गणेश नगर बना समस्या का घर पिछले अनेक वर्ष हिंगन शहर का तेजी से विस्तार हुआ है लेकिन नगर पालिका प्रशासन नागरिकों के समस्याओं पर गंभीर नहीं दिख रही है इसी कारण गणेश नगर समस्या से त्रस्त है हिंगन शहर के संत टुकड़ोजी वार्ड में स्थापित गणेश नगर के नागरिकों को आए दिन समस्या निर्माण होते दिखाई दे रही है राष्ट्रीय महामार्ग ऐसी कलोटी भवन ऐसी का पानी गणेश नगर परिसर में जमा होने से आरोग्य समस्या बड़े प्रमाण में निर्माण होते हुए निर्माण हुई है नगर पालिका प्रशासन देने के बाद भी दखल लेते हुए नहीं दिख रहे हैं अपन हिंग शहर गणेश नगर या गणेश नगर मध्य नाली पानी कुठे जाए हाज मोटा प्रश्न जो है निर्माण गणेश नगर से दृश्य पहू सको नाली पक पर इतपर्यंत इतपर्यंत नाली है इतपर्यंत नाली है नर जा नाली लुट नाली है कच्ची नाली आहे जवळपास इथेच पाहू शकता पण कच्ची नाली आहे त्याच्या दा, ना का त्याच्यावरती पूल आहे पण पुलानंतर ते लगतची नाली आहे ती लगतची नाली आहे लगतच्या नालीची काय दुर्दशा आहे किंवा जा जायला पाणीच नाही आहे तेव्हा गणेश नगर येथे जे पाणी येणारे आहे इथे जे पाणी येते कलोडे मंगल कार्यालय तर हायवेच्या लगतपासून जो आहे पाण्याचा प्रवाह इकडे इकडे केलेला आहे किंवा गणेश नाल्या आहे पण नाल्या नाल्या नालीमधून जाणारे पाण्यासाठी रस्ता नाही आहे अशी परिस्थिती गणेश नगर या परिसरात निर्माण झाली आहे पण नगरपालिका प्रशासन यात दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल सौराष्ट्र संस्था म्हटलं म्हणजे नागरिकाच्या मूलभूत ज्या सुविधा आहे त्या सोडविणे सगळ्यात मोठं काम सौराज संस्थेचं असतं स्थानिक स्ता। सौराष्ट्र संस्थेकडून गणेश नगरमध्ये जे समस्या झाली आहे ती सोडवण्यातच चाललेलं आहे त्या संदर्भात आपण नागरिकाशी संवाद साधूया त्यांचं काय म्हणा मला सांगा काय म्हणजे काय समस्या आहे आपल्या इथे बरं मी वामन जनबंधू याच कॉलनीमध्ये गणेश नगरमध्ये राहतो आणि त्याच्यासोबतसोबत हे बाकीचे लोक जे उभे आहेत तुम्हाला दिसतीलच यांची ह्यांची यांची सगळ्यांची समस्या ही हीच एक आहे की आमच्याकडे जी नाली आहे त्या नालीतून पाण्याचा प्रवाह कुठेच जात नाही तो एका ठिकाणी ना नुसता साचून राहतो आणि या कर या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला आपण तक्रार केली हां या संदर्भामध्ये पाच बारा दोन हजार बावीसला श्री हर्षल गायकवाड चीफ ऑफिसर इथे येऊन गेले सकाळी आणि ती सगळी व्यवस्था बघितल्यानंतर त्यांना पण वाटलं की याला ताबडतोब याचा ना आपण म्हणजे काहीतरी निर्माण करायला पाहिजेत म्हणून त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब जेवढ्या लवकर मी तुम्हाला आश्वासन देतो ॲज अ चीफ ऑफिसर म्हणून की मी इथे तुम्हाला हा ढोला करून देतो जेणेकरून हे पाणी ह्या इथून इथून पाणी बाहेर आपल्या नालीचा संपूर्ण जाईल पण आता अशी परिस्थिती आता समस्या जे आहे मार्गी लागली नाही आहे त्यामुळे काय समस्या निर्माण झाली आहे यामुळे अशी समस्या निर्माण झालेली आहे की इथं इतकी दुर्गंधी येते रात्रीच्या वेळी एवढा त्रास होतो वास वगैरे असतो डास वगैरे हे सगळे सगळं प्रकार वापसरलेला सांगितलं का पावसाळ्या दिवशी पावसाळ्याच्या दिवसात नाली तर मोठ्या प्रमाणात नाली जे पाणी आहे आपल्या ज्या अंगणा शिरते किंवा अंगणाच्या परिसरात येते त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते त्यामुळे होणार त्या आहे त्या दुर्गंधी त्यामुळे त्याच्यामुळेच दुर्गंधी निर्माण होते आणि सगळी गोष्ट म्हणजे आरोग्याला आता सिनियर सिटीझन मी सिनियर सिनियर सिटीझन आहे पंच्याहत्तर वर्षाचा पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याचे जे प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात उद्भवलेले आहेत होय फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उद्भवलेले मी आत्ताच म्हणजे ना मीच मुंबईवरून जरी आलो तरी पण मीच औषधी घेतल्या चार महिन्यापूर्वी आमच्या मुंबईमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा प्रकार बघितल्यानंतर काय काय मागणी आहे नगरपालिके प्रशासनाकडून काय मागणी मागणी हीच आहे की आमच्या ह्या नालीचा जो प्रवाह आहे तो जिथं चोकअप झालेला आहे पाणी जातच नाही त्याचा प्रवाह पुढे नालीचा पूर्णपणे बाहेर कुठल्या तरी मोठ्या नाल्याला इथं नाला मोठा आहे त्याला मिळायला पाहिजेत ही आमची सगळ्यात मोठी तक्रार आहे आणि तो होत नाही त्याच्याकरता हे लोक येतात नुसते पाहून जातात आत्ताच दोन दिवसापूर्वी बी आपल्या त्या नाईक म्हणून कोणतरी आल्या त्या पण बघून गेल्या आणि त्यांनी एकच सांगतात की आम्ही आता रिपोर्ट देतो तुमच्या रिपोर्ट दिल्याने आता दोन वर्ष झालेत था। ही सगळी तक्रारी दिलेल्या आहेत हा पत्रक माझ्याकडे पण आहे संपूर्ण आपल्या ता तारखानुसार आम्ही चार सम्रामपत्र दिलेले आहे पण त्याच्यावर काहीही उपयोग होत झालेला नाही काय म्हणणं आहे आपल्या या समस्येबद्दल मी आम्ही जवळपास इथे वीस वर्षापासून इथे राहत आहोत वीस वर्षापूर्वी इथली परिस्थिती वेगळी होती परंतु त्यानंतर रोड झाले नाल्या झाल्या हायवेपासून गणेशनगरपर्यंत नाल्या झाल्या हायवेपासून ते गणेशनगरपर्यंतचं जे पूर्ण पाणी आहे ते गणेशनगरमध्ये जमा होतं गणेशनगरमध्ये जमा होतं परंतु त्या गणेशनगरमधल्या पाण्याची विल्हेवाट मात्र पुढे पुढे नाल्याला वगैरे काही लागली जात नाही कुठेतरी छोटंसं काहीतरी जेसीपी आणून करून टाकलं होतं परंतु त्यामध्ये पाणी तिथेच जमा राहतं आणि पाणी जमा राहिलेलं पाणी हे आमच्या विहिरीमध्ये जातं विहिरीमध्ये गेल्यानंतर विहिरीचंही पाणी खराब होतं आणि त्यामुळे घरी वापरण्यास येणारं जे पाणी आहे म्हणजे आरोग्याचा प्रश्न त्यामुळे मोठे निर्माण घरी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आमच्या घरांमध्ये लहान मुलं वगैरे आहेत त्यांच्या आधारी राहतात त्यांच्या आरोग्याच्या समस्या तयार झालेल्या आहेत आमच्या आरोग्याच्या आवाज बसण्याच्या समस्या तयार झालेल्या आहेत तर ह्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याकरता आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी पावसाळ्याच्या दिवसात कुठले कुठले त्रास होता असं ऐकण्याचा आहे का मोठ्या परिसरात परिसरात पाणी जमतं पाणी जमतं आणि ते आपल्या अंगणात किंवा आपल्या परिसरात येतो त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते तुमचं काय म्हणणं आहे शंभर टक्के कारण इतका दुर्गंध पसरतो इथे आणि दुर्गंध पसरतो तर पसरतो त्यामुळे दम्याचे वेगवेगळे वे श्वासाचे आजार तर तयार होतातच परंतु पिण्याच्या पाण्यामुळे पण वेगवेगळे वे मलेरियल व्हायरल डेंग्यू वगैरे अशासारखे जे बिमाऱ्या आहेत अशा अशासारख्या बिमाऱ्यासुद्धा या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पसरत आहेत काय मागणी आहे नगरपालिका जे मुख्य अधिकारी होते हर्षल गायकवाड ते सुद्धा येऊन गेले तरी मा जो प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की शहरा शहराच्या ज्या हायवेपासून येणाऱ्या ज्या नालीचा प्रवाह आहे तो प्रवाह इकडे कुठेतरी मोठ्या नाल्याला जोडण्याकरता ही एक छोटी नाली त्या नालीमध्ये असणारा जो चोकप आहे तो चोकप त्यानंतर इथे रोड झाला आहे रोड मोठ्या प्रमाणात रोडचं निर्माण झाला आहे डांबरी रोड झाला आहे डांबरी रोडवर रोड जो ढोला होता किंवा जे क कन्वर्टिंग ना लाईन होती मोठ्या प्रमाणात पाण्याची ते सुद्धा तोडण्यात आली हां इथे हा जो मोठा रोड झाला डी पी रोड झाला त्या डी पी रोड बांधकाम करताना त्या रोडच्या मध्यंतरी तिकडनं हायवेचं पाणी इकडे गणेशनगरमध्ये वळवण्यात आलं एक ढोले टाकून छोटे ढोले टाकून आता ते ढोले पूर्णपणे बुजलेले आहे त्यामुळे तिथे एका साईडचा ना एका साईडची नाली ही पूर्णपणे जाम झालेली आहे आणि तिथे एक दुकान आहे त्या दुकानामध्ये दहा प्रकारचे व्यक्ती येतात लहान मुलं येतात त्या दहा प्रकारच्या मुलांना तो वास सहन करावा लागत आहे नागरिकांना तो त्रास सहन करावा लागत आहे आरोग्याच्या समस्या तयार झालेल्या आहे आमचं एकच म्हणणं आहे की त्या नालीचा प्रवाह कुठेतरी जो चोख झालेला आहे तो काढून देणे आणि इकडे एक पक्की नाली तयार करणे हे आमचा एक सगळ्यात मोठा उद्देश आहे परिसरात आणखी एक नागरिक आहे त्यांच्या काय समस्या आहे मला सांगा काय समस्या होत्या आपल्या स ज्या गणेश नगर या परिसरात कुठल्या समस्या निर्माण झाल्या मी भास्कर वाघमरे इथून माझं घर गणेश नगरलाच आहे मी हर्षल गायकवाडसोबत दोन महिन्या अगोदर महिन्या दीड महिन्याच्या अगोदर बोललेलं आहे की माझ्या घराच्या समोर जो पाईप आहे तो पाईप बिलकुलही चोकोप आहे त्याच्या जमीन लेवलला आहे ग्राउंड लेवलला आहे त्याच्यातून पाणी जाऊ शकतं आणि माझं बाजूला मकान असल्यामुळे त्या प आणि खाली प्लॉट पण आहे त्या मध्ये पूर्ण पाणी शिरले राहते असं म्हणणं आहे का एकूण ज्या नाल्या आहे त्या नाल्याला पाणी समोर काहीच नाही काहीच नाही असं ऐकण्यात आलं का हे जे पाणी आहे हायवे लगत पासून ते कलोडे मंगल कार्यालयापर्यंत आपल्या परिसरात येते हो 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 ते बरोबर आहे कलोडे मंगल कार्यालयापासून पासून गणेश नगरला येते तिथून बाहेर जात त्याचा पर्याय काहीच नाही ते बाजूच्या प्लॅट मध्ये साचत आहे त्यासाठी मी हर्षल गायकवाड साहेबांना कंप्लेंट केली हर्षल गायकवाड आले होते काय हो आले होते त्यांनी हेच म्हणलं मी पण एक मजदूर मजदूर वर्गातलाच होतो त्यावेळेस माझ्या घरी फावडो होतो मी काम समस्या, समस्या मार्गी लागली नाही नाही बिलकुल ना ना नाही लागली इथून एक दीड महिना झाला समस्या बिलकुलही ही लागलेली नाही आणि त्यांनी आमच्या माध्यमातून काय म्हणणं आहे हर्षल गायकवाड यांना तुमच्या माध्यमातून एवढं चेतावणी द्या शासनाला की बा हे कसं आहे तुमचं पहा आणि याच्यावरती शासनानं मार्ग काढाय हर्षल गायकवाड मुख्य अधिकारी यांनी येऊन गेले पण त्यांनी अजूनपर्यंत मार्ग नाही काढलेली नाही काहीच मार्ग काढलेला नाही आणि त्याच्याशी प्रशासनाने थोडीशी काळजी घ्यावी आणि आमचं मुलं बाळ वगैरे इथं राहतात आहे त्यांना त्रास होतो बिमार पडते हेच आम्ही तुमच्याशी अपेक्षा करतो आणि आमचा आम्हाला एकूणच आपण गणेश नगर या परिसरात आलो गणेश नगर या परिसरात ज्या पावसाळ्याचे दिवस लागले त्या दिवसात मोठ्या प्रमाणात जे आहे दुर्गंधी निर्माण झाली आहे किंवा मोठ्या प्रमाणात परिसरात जे आहे रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे नागरिकाच्या आरोग्याशीच एक प्रकारे नगरपालिका प्रशासन खेळत आहे असंच काही म्हणावे लागल गंगा शहरातल्या संत तुकडोजी वाट गणेश नगर या परिसरात आलो गणेश नगर या परिसरात नालीची समस्या तर मोठ्या प्रमाणात आहे नाले नाल्या आहे पण पाणी कुठं जावं हा प्रश्न निर्माण झाला आहे अशाच प्रकारात विकास कामे हिंगणगा हिंगणगा शहरात मोठ्या प्रमाणात झाले पण विकास कामं झाले हे हे, हे तेवढेच खरे आहे पण गणेश नगरमध्ये हा रवासी पूल आहे आपण बघू शकता हा पूल जीर्ण झाला आहे या पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात कुठेही दाट अपघात होण्याची शक्यता नाकारता नाहीत पुलाला ब्रॅकेज झाला आहे इथून रवासी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे दळणवळण करतात गाड्या जातात लहान मुलं जातात मोठ्या गाड्या पण जातात पण अशी परिस्थिती या पुलाची झाली आहे पूल पूल ब्रॅकेज झाला आहे ही ह्या पुलाच्या दरम्यान या पुलावर पुला आपण जेव्हा पाहिलं तर इथे मोठी दुर्घटना कधीही कुठल्याही वेळेस घटू शकते अशी जे शक्यता इथं नाकारता येत नाही गणेशनगर म्हणजे एकूणच समस्येचा भाग झाला आहे असंच काही म्हणावं लागेल एन बी सिंद किले हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट